काल जो रात्री माझ्या बंगल्यावर हल्ला झाला, मला असं वाटतं की तो एक उत्तम नामर्दानगीचा एक उदाहरण होतं. माझी मिसेस, माझा मुलगा एकटे माझ्या घरी होते आणि अशा स्थितीत रात्रीच्या 2 वाजता त्या ठिकाणी येऊन माझ्या घरावर दगडफेक करणं, माझ्या गाडीच्या काचा फोडणं हा प्रकार घडला. मला असं वाटतं की शिवसेनेने स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे, कारण लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर चंद्रकांत खैरेंनी हे स्टेटमेंट दिलं होतं TV9 आणि अनेक TV चॅनल्सनी ते चालवलंही होतं की हर्षवर्धन जाधवनी त्याच्या वडिलांचा खून केला. मला असं वाटतंय की त्यावेळेला चंद्रकांत खैरेंची मनस्थिती ठीक नसल्यामुळं तशा पद्धतीचं त्यांच्याकडून विधान निघालं असावं आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी असं बोललं असावं असं मी ग्रह केला, आणि म्हणून त्या ठिकाणी मी प्रतिकार केला नव्हता. पण आता मात्र दररोज जर माझ्यावर म्हणत असतील की मुसलमानाची औलाद आहे, मुसलमानाची औलाद आहे, मुसलमानाची औलाद आहे, तर शेवटी कुठंतरी मी पण माणूस आहे आणि माझी सुद्धा प्रतिक्रिया निघाली. आता माझी प्रतिक्रिया निघाली त्या निघाल्याच्या नंतर फक्त शिवसेना एक मोठा पक्ष आहे, महाराष्ट्रभर त्यांच्या शाखा आहे, म्हणून अंगावर यायचं अशा पद्धतीचं काम जर त्या ठिकाणी शिवसेनेचे लोक करत असतील तर मला असं वाटतंय दुर्दैवी आहे. पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप जर केला नाही तर अशा स्थितीमध्ये मग महाराष्ट्रभर जर शिवसेना त्या ठिकाणी आंदोलन करू शकते आणि माझ्याबद्दल दुराग्रह करू शकते तर याचा प्रतिकार सुद्धा त्या ठिकाणी मला करावाच लागेल.